कोरोना संदर्भातील आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे, ती म्हणजे कोरोना संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्नात प्रशासनाच्या हातावर तुरी देऊन काही तळीराम हे दारू पिऊन विलगीकरण कक्षात वास करत असल्यासंदर्भातील ग्रीन झोन मध्ये असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी या ठिकाणी असलेल्या शिवाजी महाविद्यालयात 181 लोक क्वारंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहेत। मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने शाळेची भिंत ओलांडून क्वारंटाईन मध्ये ठेवलेले अनेक जण हे दारू पिण्यास बाहेर जाऊन परत येत असल्याने प्रशासनाच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। या संपूर्ण घटनेसंदर्भात आणखी जाणून घेऊया आमचे ब्युरोचे हस्ते भगत यांच्याकडून। सर, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी ग्रीन झोन मधील गडचिरोली प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात उपाययोजना राबविण्यात जात आहे। त्यात बाहेर राज्यातून जिल्ह्यातून तसेच देशातून आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर चामोर्शी तालुक्यात शिवाजी महाविद्यालयात 181 लोक क्वारंटाईन करण्यात आले आहेत। या ठिकाणी पोलीस तसेच आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांपैकी काही 72 लोक हे शाळेची भिंत ओलांडून जवळच असलेल्या लाल डोंगरी येथे चोरून दारू पिण्यासाठी जात आहे। या संदर्भात आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन या तळीरामांना रंगेहात पकडले, त्यामुळे प्रशासनाच्या दृष्टीने चिंतेची तसेच अकार्यक्षमतेची बाब असल्याचे या संदर्भात जिल्हा प्रशासनाने त्वरित गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। एस न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या बातमीकरिता मी बिरोचे भास्ते भगत चामोर्शी गडचिरोली। अशा पद्धतीने जर आयसोलेट क्वारंटाईन मध्ये केलेले लोक जर बाहेर फिरत असतील तर मात्र क्वारंटाईन मधील एक जण जरी कोरोना बाधित झाल्यास त्याची मोठी किंमत येथील नागरिकांसह प्रशासनाला मोजावी लागणार हे नक्की। आता या संदर्भात प्रशासन कोणते कठोर पावले आणि कारवाई करतं हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे। या परिस्थितीत आपण शासनाच्या नियमांचे पालन करून घरात राहा, सुरक्षित राहा। नमस्कार।